शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शांतिनगर पुलिस स्टेशन अंतर्गत एक 20 वर्षीय युवक का अपहरण करने का मामला सामने आया, जिसमें पुलिस ने दो लोगों को गिरफ्तार कर लिया है, साथ ही दो लोगों के खिलाफ मामला दर्ज हुआ है। जानकारी के अनुसार शांतिनगर पुलिस स्टेशन अंतर्गत प्लॉट नंबर 116 तुलसीनगर निवासी भावेश थावरदास भागवान अपने मित्रों के साथ दुपहिया गाड़ी से जा रहा था। इस दौरान एक पान ठेले के समीप खड़े इतवारी रेलवे स्टेशन के सामने भारतीय अखाड़ा शांतिनगर निवासी आरोपी सागर शिवलाल यादव, कामठी तहसील के नांदा कोराड़ी निवासी रजत अनिल राउत ने भावेश को आवाज लगाकर अपने पास बुलाया और मोहित नामक युवक को यह कहते हुए फोन लगाने को कहा कि उसके पास से पैसे लेने हैं। फिरियादी ने फोन लगाने से मना किया तो सागर ने अपने पास से चाकू निकाला। इसके बाद आखिरकार भावेश ने मोहित को फोन लगाया और उसे मौके पर बुलाया। इसके बाद आरोपियों ने कहा कि जब तक मोहित नहीं आता तब तक तू यही रुकेगा, और उसके साथ गाली गलौज करने लगे। कुछ देर बाद उसे बाइक में बिठाया और इतवारी रेलवे स्टेशन से यूनिवर्सल चौक, पेट्रोल पंप से इतवारी रेलवे स्टेशन के सामने की एक गली में ले गए और पेट्रोल से जलाने की धमकी दे दी। इसके बाद वो वहां से भाग निकला और सीधे पुलिस स्टेशन में जाकर शिकायत दर्ज की। पुलिस ने विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया है। काल दिनांक 28/7/2020 सकाळी 8 ते 9 वाजता दरम्यान यातील जो फिर्यादी आहे भावेश धारवराव भागवानी तुलसीनगरचा राहणारा आहे, आपल्या मित्रासोबत इतवारी रेल्वे स्टेशनकडून शापूरनगरकडे खेळण्याकरता जात असताना यातील जे आरोपी आहे सागर शिवलाल यादव आणि दुसरा रजन अनिल राऊत हे रेल्वे स्टेशनच्या गेटजवळ त्यांना आवाज देऊन थांबवलं आणि त्याला जवळ बोलून सांगितलं का तुझा मित्र मोहित देवानी याला फोन लाव। तर त्यांनी फिर्यादीने त्याला फोन लावला तर त्यानं सांगितलं का मी कणांकडे आहे, मला वेळ लागेल, म्हणून त्याने सांगितलं का नाही तू त्याला आत्ताच बोलव, म्हणून त्या दो फिर्यादीला सोबत घेतले आणि रेल्वे काठावर परसाद घेऊन त्याला मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्याला पुन्हा विचारलं का पुन्हा फोन लावतो कुठं आहे तुझा मित्र मोहित नावाचा, त्याला बोलव, त्याच्याकडून पैसे गेले, म्हणून त्यांना पुन्हा सोबत घेतले आणि युनिव्हर्सिटी चौक इथं पेट्रोल पंप आहे तिथं पेट्रोल भरण्याकरता आले। तिथं आल्यानंतर पुन्हा तिथं त्यांनी वाद घातला का तुझा मित्र अजून का नाही आला, झाले तर गुमाम पेट्रोल डाल का ज्याला दोंगा, म्हणून पुन्हा त्यांना तिथं धमकी दिली पेट्रोल पंपवरती आणि निघून गेले, त्याला सोडले आणि निघून गेले। निघून गेल्यानंतर तू फिर्यादी जो आहे तू घाबरून गेला आणि तू सरळ घरी गेला। घरी गेल्यानंतर मग आपल्या मित्रात त्याचा मित्र पण आला आणि मग सायंकाळी जे 17 वाजेच्या दरम्यान 5 वाजता दरम्यान तू आपल्या मित्रासोबत पोलीस स्टेशनला आला आणि मग त्यांनी तशी तक्रार दिली का बाबा मी असं असं जात होतो आणि हे आरोपी सागर आणि त्याचा मित्र रजत हे मला अडवून अशी अशी मारहाण केली आणि मला पेट्रोल पंप नेऊन अशी पेट्रोल टाकून जाळून देण्याची धमकी दिली। यावरून त्याची सविस्तर फिर्याद घेण्यात आली आणि पोलीस स्टेशनला कलम 323, 341, 342, 352, 363, 504, 506B आणि 34 या कलमावर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि वेळीच लगेच त्या दोन्ही आरोपीला आम्ही रात्रीच अटक केलेली आहे आणि त्याचा आज कोर्टामध्ये जाऊन आता आज विचार घेणार आहोत। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज नागपूर।